नमस्कार, मी वैष्णवी रघुराज जेसीबी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, कोकण म्हटलं की मासे हे आलेच आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत पॉपलेट फ्रायची रेसिपी. तर पाहूया त्याकरता लागणारं साहित्य. इथे मी दोन छोट्या आकाराचे पॉपलेट घेतलेले आहेत. एक टेबलस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून मीठ, 5 ते 6 लसूण बारीक चिरलेला व 3 ते 4 कोकमचा कोळ बनवून घेतलेला आहे. आता आपण आपले हे सर्व इंग्रेडियंट्स पॉपलेटला व्यवस्थित लावून घेणार आहोत. आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे पॉपलेटला आपला मसाला पूर्णपणे लागला पाहिजे. आता इथे मी तव्यात तेल गरम करून ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण आपला बारीक चिरलेला लसूण फ्राय करून घ्यायचा. हा असा गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्प झाला की ह्यामध्ये आपण आपले पॉपलेट फ्राईंग करता सोडायचे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. यावर थोडासा आपण कोकमचा कोळ घालून घ्यायचा. आता आपण आपल्या फिशला पलटी करून घ्यायचं. बारीक गॅसवर आपण शिजवून घ्यायचं. ह्यावर आता 5 ते 10 मिनिट आपण झाकण झाकून घेऊया. आता आपण झाकण काढून घेऊयात. 5 ते 10 मिनिट झालेले आहे व आपली मच्छी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे. आता ही खाण्यासाठी रेडी आहे. ही आपण तांदळाची भाकरी व ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकतो.